म्हणजे काय आणि मागणी पत्रकाचे प्रकार हा घटक आपण घेणार आहोत. आता सर्वप्रथम मागणी पत्रक म्हणजे काय याची अशी व्याख्या केलेली आहे, एका विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एखाद्या वस्तूचे किती नग विकत घेतले जातील ते दाखविणाऱ्या पत्रकाला किंवा पुस्तकाला काय म्हणायचं, मागणी पत्रक. तर मागणी पत्रकाचे दोन मुख्य प्रकार पडतात, त्यामध्ये पहिला आहे वैयक्तिक मागणी पत्रक आणि दुसरा आहे बाजार मागणी पत्रक. तर सर्वप्रथम आपण वैयक्तिक मागणी पत्रक म्हणजे काय याची व्याख्या आपण बघणार आहोत. तर वैयक्तिक याचा अर्थ काय, एका ग्राहकाची मागणी. तर व्याख्येनुसार आपण असं सांगता येईल आपल्याला, एका विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका ग्राहकाकडून वेगवेगळ्या नगसंख्येची जी मागणी केली जाते ते दाखविणाऱ्या पत्रकाला किंवा तक्त्याला काय म्हणायचं, वैयक्तिक मागणी पत्रक. आता हे वैयक्तिक मागणी पत्रक आपल्याला पुढील उदाहरणाच्या द्वारे आपल्याला स्पष्ट करता येते. आता इथे आपण उदाहरण घेतलेलं आहे की शेअर वस्तूची किंमत 5 रुपयेपासून 25 रुपये याप्रमाणे किमती दिलेल्या आहे. मग आता किमती ज्याप्रमाणे वाढत जातात, सुरुवातीला वस्तूची किंमत 5 रुपये असताना मागणी शेअर वस्तूची मागणी किती आहे, 5 किलोची आहे. पर किमती 5 रुपयावरून 10 रुपये झाली तर मागणी 5 किलोवरून 4 किलो कमी आली आहे. म्हणजे यावरून आपल्याला काय लक्षात येतं, जशा किमती वाढत जातात 5 वरून 10, 10 वरून 15, 15 वरून 20, 20 वरून 25, तर मागणी काय होते, कमी कमी होते. म्हणजे 5 वरून 4, 4 वरून 3, 3 वरून 2 आणि 2 वरून 1 याप्रमाणे किमती वाढली, मागणी कमी होते. तर यावेळेला परिस्थिती अशी झाली की बाजारपेठेत वस्तूची किंमत 25 वरून 20, 20 वरून 15 असं जर किमती कमी कमी होत गेल्या तर मागणी सुद्धा 1 किलोवरून 2 किलो, 2 किलोवरून 3 किलो, 3 वरून 4, 4 वरून 5 याप्रमाणे वस्तूची किंमत जशी कमी होईल तशी मागणीही वाढलेली आपल्याला बघायला मिळते. आता हे हा भाग आपल्याला एका आलेखाच्या द्वारे किंवा एका वक्राच्या द्वारे आपल्याला काढता येते. थांबू का इथे? येते आपल्याला पुस्तकामध्ये वैयक्तिक मागणी पत्रकाचे जे पुस्तक आहे त्या पुस्तकानुसार आपल्याला आलेख तयार करता येतो. तर ऍक्च्युली आपल्याकडे आलेख पेपर आपल्याला मिळेल, जसं आपलं वहीमा आन्सर शीटचं जे पान असेल त्या पानामध्ये जे काही रेषा असेल त्याचा आधार घेऊन आपल्याला आलेख तयार करायचा. आता आपल्याला पाठ्यपुस्तक तुमच्याकडे असेल तर पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आलेखाच्या मार्फत कशा पद्धतीने आकृती काढायला हे आपल्याला बघायला मिळतं. आता ऍक्च्युली आपलं नेहमीसारखं काही आलेख पेपर आपल्याला दिले नाही. आता या पद्धतीने आपल्याला 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक याप्रमाणे आलेखाचं आकडेवारी इथं दिलेलं आहे पुस्तकातल्या आकडेवारीनुसार. आता या वरील आकृतीमध्ये या अक्षावर काय दिलेलं आहे, किंमत रुपयामध्ये 5 वरून 25 पर्यंत आणि या अक्षावर काय दिलेलं आहे, मागणी या वस्तूला मागणी 1 पासून ते 5 किलोपर्यंत मागणी आपल्याला इथं दाखवलेलं आहे. आता पुस्तकात ज्याप्रमाणे किमती दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला आलेख तयार करायचा आहे. तर पहिल्यांदा आपल्याला पहिलं वस्तू किंमत 5 असताना मागणी इथे 5 आहे. आता
आता हे टोटल रिक्षा आपल्याला काय काढायची गरज नाही. तुमच्याकडे जर स्केल वगैरे असेल तर स्केलचा आधार घेऊन गाडी तुम्ही विद्युत स्थापन करून आपल्याला आले तयार करता येते, का अडचण येत नाही. आता इथं मला स्केल नसल्यामुळे मी गाडी इथं काय करणार, टोटल रिक्षेने हे आले तयार करत आहे. त्यानंतर 10 रुपये किंमत असणार, मागणी किती 4 किलो. त्यानंतर 15 रुपये किंमत असणार, मागणी 3 किलो आहे. त्यानंतर 20 रुपये किंमत असणार, मागणी 2 किलोची. त्यानंतर 25 रुपये किंमत असणार, मागणी 1 किलोची. आता इथं आपण जी टोटल रेषा काढलेल्या आहेत त्या टोटल रेषेची काय फारशी गरज नाही. जे काय बिंदू स्थापन केलेलं आहे तेवढं बिंदू ठेवून ते जोडून आपल्याला काय करता येतं, आलेख तयार करता येतो. हा जो वक्र तयार झालेला आहे त्याला आपण नाव द्यायचं म म. दिलेल्या पुस्तकाप्रमाणे आपण जर आलेख तयार केला, हा आलेख म म किंवा हा मागणी वक्र आलेख तयार झालेला आहे. हा मागणी वक्र सुरुवात कुठून होतं, डावीकडून उजवीकडे, डावीकडून उजवीकडे वरून खाली, म्हणजे उतरत्या क्रमाने जर आलेख आला तर हा आपला आलेख बरोबर आलेला आहे हे सिद्ध होतं. म्हणजे मागणी वक्राचा उतार कसा असतो, डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा हा वक्र असतो उतरत्या क्रमाने. याप्रमाणे आपल्याला वैयक्तिक मागणी पत्रकानुसार आपल्याला पुस्तक आणि आलेखांद्वारे हे स्पष्ट करता येईल. पुढील तासाला आपण बाजार मागणी म्हणजे काय आणि बाजार मागणीचा वक्र पुढच्या तासाला आपण घेणार आहोत.